मराठी तेधडक तेधडक। महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी असणारे निर्यातक्षम असे नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट हे नैसर्गिक पेंडीयुक्त खत वापरा आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवून भरघोस उत्पादन मिळवा। शेणखत, गावखत आणि रासायनिक खताला सक्षम पर्याय म्हणजे नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट खत। संपर्क 98 81 58 41 60। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज। सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका। मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा। लोकांचा जीव वाचवण्यासाठी झटणाऱ्या आंदोलकांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विटातील रास्ता रोको प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली आहे। सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते यांच्यासह 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। विटा पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळून आली आहे। अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी काय केले असा सवाल देखील नागरिकांमधून विचारला जातोय। मृत्युमुखी पडणाऱ्या अपघातग्रस्तांची विटा पोलीस जबाबदारी घेणार का असे सवाल विचारत शंकर मोहिते यांच्यासह आंदोलकांना विटेकरांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिलाय। तर दुसरीकडे शंकर नाना मोहिते यांनी देखील नागरिकांसाठी स्वतः तुरुंगात जाण्याचा निर्णय घेतलाय। जन्माची राख झाली इस कटलेली दिशाही धुरा मंदी वाट गेली र चिन धुळी बाणी झालं नेल वाऱ्यान उडून अवकाळी वादळात जीव लपेटून गेल आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभारी तुझ्या दामन्याला माझा काय र गुन्हा विटा परिसरात अपघातांची मालिका सुरू आहे। अपघातांची ही मालिका रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्यासह नागरिकांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना निवेदन देऊन रबलिंग पट्टे ओढण्याची मागणी केली होती। मात्र ही मागणी पूर्ण न झाल्याने आज सोमवारी शेकडो नागरिकांनी विट्यात रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनानंतर शंकर नाना मोहिते यांच्यासह अन्य 30 जणांवर विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विटा पोलिसांनी नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी झटणाऱ्या शंकर मोहिते यांच्यासह आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। तर दुसरीकडे शंकर मोहिते यांनी नागरिकांसाठी स्वतः तुरुंगात जाऊन बसणार असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे उद्या पुन्हा एकदा विटा शहरात तणावाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मनक्याचे विकार, मानदुखी आणि गुडघेदुखी सुद्धा गेली तर सांधेदुखीच्या त्रासापासून मिळाला पूर्णपणे आराम। मग आता स्नायूंच्या दुखण्याची चिंता करताय कशासाठी? डॉक्टर राहुल सूर्यवंशी आहेत तुमच्यासाठी। विट्यातील डॉक्टर राहुल सूर्यवंशी यांचे मनका आणि सांधेदुखीच्या त्रासावरील खास हॉस्पिटल नाना किस्मत बिल्डिंग एसटी स्टँड समोर खानापूर रोड विटा। संपर्क 99 75 15 12 03। जिओ मराठी ते धडक ते धडक।